प्रगती जाधव साळवे हिचा मृत्यू संशयास्पद झाल्याच्या निषेधार्थ आज अकोले शहरात निषेध फेरी काढून तहसीलदार मुकेश कांबळे व अकोले पोलीस स्टेशनचे PI प्रमोद वाघ यांना निवेदन देण्यात आले. हे दुःखद निधन नसून तिची हत्या केली आणि त्या नराधमाने केली. जो नराधम एक अधिकारी आहे, प्रशासनाचा अधिकारी आहे आणि तो एवढ्या क्रूरपणे हत्या करतोय, त्याला लाज वाटली पाहिजे एक माणूस म्हणून. तिथे कोणी जन्माळ नव्हतं तर ती आपली बहीण होती, ती म्हणजे प्रगती, आणि तिला न्याय मिळवून देण्यासाठी आज आपण इथे सगळे जमलेलो आहोत. खर तर अतिशय आपल्या अकोले तालुक्यासाठी नव्हेच तर ही पूर्ण भारतालाच काळिंबा फासणारी गोष्ट आहे. कारण जो व्यक्ती आपलं रक्षण करतो तोच व्यक्ती पक्षात बनलाय. खरंच अतिशय वाईट वाटतंय ज्या वेळेस ही गोष्ट आपण ऐकतो त्यावेळेस काजल अक्षरशः भूका पडतात. प्रगती जाधव हिचा विवाह 6-7 महिन्यांपूर्वी अकोले तालुक्यातील आंबित गावातील साळवे परिवारात झाला होता. मयत प्रगती हिचा पती मुंबई येथे पोलीस खात्यात कामाला आहे, मात्र अनेक दिवसांपासून प्रगती हिचा मानसिक छळ चालू होता. याबद्दल तिने आपले नातेवाईक यांना वारंवार कानावरही घातले होते, मात्र अचानकपणे या तारखेला प्रगती हिचा गळफास घेऊन मृत्यू झाल्याची बातमी नातेवाईक यांना कळताच नातेवाईक व परिसरातील लोक संतप्त. सदर आरोपी पोलीस खात्यात असल्याने तपास चुकीच्या पद्धतीने चालू असल्याचा आरोप नातेवाईक यांनी केला आहे. मात्र या घटनेमुळे शाहूनगर परिसरात राहणारे रहिवासी यांची लाडकी असलेली प्रगती दिसेनाशी झाल्यामुळे तिच्या परिचयात असणाऱ्या लोकांना हे दुःख सहन न होण्यासारखे असल्याने संतप्त नातेवाईकांनी मोर्चा काढून निषेध व्यक्त केलाय. प्रतिनिधी अण्णासाहेब चौधरीसह सुवर्णा ताकते, SP 24 तास, अकोले.